सरकार विरोधकांवर सूडबुद्धीने ईडी आणि सीबीआय मार्फत कारवाई करत असल्याचा आरोप सध्या विरोधकांकडून होतोय. विरोधी पक्षातील नेते म्हणूनच भाजप आणि शिवसेनेत जात असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जातोय. दरम्यान कोहिनूर मिल 3 प्रकरणी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी कडून चौकशी झाली आहे. तर INX मीडियातील कथित घोटाळ्या प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांना सीबीआय कडून अटक करण्यात आली होती. एकीकडे विरोधकांमध्ये अशा कारवाईची भीती असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र थेट सरकारलाच आव्हान दिलंय. माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी असं सुप्रिया सुळे सरकारला म्हणाले. मला एक पत्रकार विचारलं, तुम्ही बोलता आता एवढं सरकारच्या विरोधात, तुम्हाला ईडीची नोटीस आली तर म्हणलं पाठवून दाखवावी. चॅलेंज करते मी, काही केलंच नाही, कुठून पाठवेल ईडी आणि सीबीआयची नोटीस? राहतील थोडे दिवस, नंतर जिंकीन मीच. काय खेळलं नाही तर कशाला त्रास दिला आणि देऊ त्यांना त्रास, संघर्ष करायला मजा येते.